नमस्कार, मी श्रद्धा टपाल। इटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। कल्याणात आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिकचा शुभारंभ। सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमी प्रतिकार क्षमता ज्यांची चांगली तो शक्यतो आजारी पडत नाहीत। शिवाय जे कोरोनाग्रस्त आहेत त्यांची प्रतिकार क्षमता वाढवली तर ते लवकर कोरोनामुक्त होत आहेत असे दिसून आले आहे। याशिवाय जे लोक कोरोनामुक्त झाले आहेत त्या लोकांमध्ये पण बरेच दिवस अशक्तपणा हे लक्षण दिसून येत, त्याचे कारण पण त्याची प्रतिकार शक्ती कमी असणे हे आहे। यासाठी आयुष टास्क फोर्स, महाराष्ट्र शासन आणि नीमा नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त उपक्रमातून संपूर्ण राज्यभर आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक ही संकल्पना राबविली जात आहे। राज्यभर 400 पेक्षा जास्त इम्युनिटी क्लिनिक सुरू होत आहेत। त्यापैकी एक कल्याण शहरात डॉक्टर रवींद्र कोटलवार श्री साई क्लिनिक वायलेनगर खडकपाडा येथे सुरू झाले आहे। या क्लिनिकचे उद्घाटन लोकप्रिय शिवसेना नेते माननीय नगरसेवक श्री सुनीलजी वायले यांच्या शुभ हस्ते दिनांक 5 सप्टेंबर 2020 रोजी झाले। यावेळी कल्याणातील नामांकित डॉक्टर आणि इतर मान्यवर उपस्थित होते। सदरी शिबिराचा कल्याणमधील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री वायले यांनी केले आहे। टिटवाणीसाठी व्हिडिओ अट क्षितिश टपाल। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।